आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.kuntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मुलांची पिझ्झा पार्टी. गट्टू आणि चिंकी शाळेकरता तयार होत होते. आई बाबा, तुम्ही तयार झालात का? लवकर चला, पालक सभा सुरू झाली असेल. अरे मी केव्हाचा रेडी आहे गट्टू, तुझ्या आईलाच बघ, अजून रेडी झाली नाही. जा चिंकी, जरा आईला सांगून ये पटकनावर म्हणून. ओके बाबा. अरे आले मी, चला आता. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शाळेत जातात. गट्टू चिंकी, काय वाटतंय, कसे मार्क असतील तुमचे? टीचर काही तक्रार नाही करणार ना? अहो बाबा नाही हो, आम्ही तक्रार करण्यासारखं काही कामच नाही केलं, हो ना चिंकी? हो हो, एकदम बरोबर. आम्ही अभ्यासही खूप केला होता, त्यामुळे रिझल्ट चांगलाच असणार. हो हे खरंय, ह्या वेळेस गट्टू चिंकीने परीक्षेसाठी उशिरापर्यंत जागून अभ्यास केलाय. ओहो, चला आलाच तुमचा वर्ग, आता कळेल सगळं. वर्गात गुड्डी, हरी आणि बंटीचेही पॅरेंट्स होते. गुड मॉर्निंग मॅम. हॅलो मॅम. गुड मॉर्निंग मुलांनो. नमस्कार सर, मॅडम. आई बाबा बाकीच्या पॅरेंट सोबत जाऊन उभे राहतात आणि एकमेकांची चौकशी करतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुमचे रिझल्ट्स. तुम्ही दोघांनी युनिट टेस्ट मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवलेत. व्हेरी गुड. थँक यू मॅम. बघा बाबा, मी म्हटलं होतं ना. हो हो गट्टू, व्हेरी गुड. व्हेरी गुड मुलांनो, असंच मन लावून अभ्यास करा. थँक यू आई. मग गट्टू चिंकी आपल्या बाकी फ्रेंड सोबत बोलू लागतात आणि मार्क्स डिस्कस करतात. मला तर सायन्स मध्ये सगळ्यात चांगले मार्क्स मिळाले. अरे सायन्स मध्ये तर मला कमी मार्क मिळाले. हो पण इंग्लिश मध्ये वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले. इंग्लिश मध्ये मला थोडे कमी मार्क्स मिळाले, पण हिंदी मध्ये वर्गात सगळ्यात जास्त मार्क्स मिळाले. मुलांनो, तुम्ही चांगले मार्क मिळवलेले आहेत. जिथे कुठे कमी असाल तिथे पुन्हा अभ्यास करा आणि ते इम्प्रूव्ह करा. हो मुलांनो, एक्झॅक्टली. खरं तर तुम्ही एवढे छान मार्क्स मिळवलेले आहेत, त्याबद्दल तुम्हाला ट्रीटच द्यायला हवी. बोला, काय खायचे तुम्हाला? हो हो, अगदी ठीक. बोला, काय खाणार? आज तर तुमची पार्टी बनते. काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. वाव, पार्टी. सांगा मित्रांनो, काय खायचं? चला चला, चाट खायला जाऊया. नाही नाही चिंकी, चाट तर आपण नेहमीच खातो. चल ना काहीतरी वेगळं खाऊया. हो खरं आहे गुड्डीच, आजची पार्टी स्पेशल आहे, त्यामुळे आपणही काहीतरी स्पेशल खायला हवं. मुलं असंच आपापसात डिस्कस करत असतात की काय खायचंय, आणि सगळे पॅरेंट्स त्यांना बघून हसत असतात. मग सगळी मुलं एकदम म्हणतात, पिझ्झा. आम्ही ठरवलंय. हो आम्हाला पिझ्झा खायचाय. चला ठीक आहे, सगळे मिळून पिझ्झा पार्टी करूया. मग सगळे सोबत पिझ्झा खायला जातात. मग आरामात एक टेबल घेऊन बसतात. सांगा मुलांनो, तुम्हा सगळ्यांना कोणकोणता पिझ्झा खायचाय? मला तर व्हेजिटेबल टॉपिंग्स वाला पिझ्झा खायचाय बाबा. हो हो, मलाही तोच पिझ्झा खायचाय बाबा. त्यात कॉर्न, कॅप्सिकम, टोमॅटो टाकायला सांगा. ठीक आहे गट्टू चिंकी आणि गुड्डी हरी बंटी, तुम्हाला कुठला पिझ्झा खायचाय? काका, मला चीजी पिझ्झा खायचाय. मी बेल पेपर वाला स्पायसी पिझ्झा खाईन. हो हो, मी पण हरी वालाच पिझ्झा खाईन, तो खूप टेस्टी असतो. ठीक आहे मुलांनो, मी आता ऑर्डर देऊन येतो. बाबा ऑर्डर देण्यासाठी जातात आणि पॅरेंट्स आणि मुलं आपापसात गप्पा मारू लागतात. माझा आणि चिंकीचा पिझ्झा तर किती हेल्दी असेल. हो, टेस्टची टेस्ट आणि हेल्थची हेल्थ, झालं ना आमचं काम. पण माझ्या चीजी पिझ्झाची कोणीच बरोबरी करू शकत नाही गट्टू चिंकी. त्यातलं भरपूर चीज बघून माझ्याकडे मागायचं नाही. हा गट्टू चिंकी, हरी आणि बंटी विचारात पडतात आणि एकमेकांचा चेहरा पाहू लागतात. हरी हळूच बंटीच्या कानात म्हणतो, अरे बंटी, तू काही चूक तर केली नाहीस ना? नाहीतर गुड्डीचाच पिझ्झा सगळ्यात टेस्टी असायचा. अरे नाही नाही हरी, असं काय म्हणतोयस? आपला पिझ्झा सुद्धा खूप टेस्टी असणार आहे बघ. थोड्याच वेळात बाबा सगळ्यांचा पिझ्झा घेऊन येतात. हे घ्या मुलांनो, तुमचे पिझ्झे आले आहेत, गरमागरम पिझ्झा एन्जॉय करा. वा काय मस्त वास आहे. चला मुलांनो सुरू करा. द्या, मी सगळ्यांना सर्व करते. हो मीही मदत करते तुम्हाला. मग सगळ्यांना पिझ्झा सर्व होतो. किती टेस्टी आहे हा पिझ्झा. वाव,
वाव, माझा पिझ्झा खूप टेस्टी आहे. पण काहीही म्हणा, हा चीजी पिझ्झा सगळ्यात मस्त आहे. गुड्डीचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या नजरा पुन्हा एकदा त्या चीजी पिझ्झ्यावरती जातात. काय झालं मुलांनो, काय विचार करताय? आई, आमचा पिझ्झा तर खरंच खूप टेस्टी आहे, पण गुड्डीचा चीजी पिझ्झा तर खूपच चांगला लागतोय. असं होतं मुलांनो, ठीक आहे, काही हरकत नाही. सगळ्यांनी आपसात वाटून घ्या, म्हणजे तुम्हाला तुमचा पिझ्झाही मिळेल आणि दुसऱ्याची टेस्टही मिळेल. वाव, ही खूप मस्त कल्पना आहे आई, चला असंच करूया. मग मुलं आपापसात आपला पिझ्झा शेअर करतात आणि मजेनं पिझ्झा एन्जॉय करतात. ही मस्त कल्पना होती आई, आम्हाला सगळे पिझ्झा खायला मिळाले. ये होईना बर. सगळे जण बंटीचं बोलणं ऐकून हसू लागतात. असंच सगळी मुलं मिळून आपली पिझ्झा पार्टी एन्जॉय करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.